देशातील सर्व मस्जिदींमध्ये मुस्लिम महिलांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे उत्तर मागवले आहे. या याचिकेसंदर्भामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगाई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एस ए नझीर यांच्या खंडपीठाने केंद्रीय विधी आणि न्याय तसेच अल्पसंख्याक विभागाला नोटीस जारी केली आहे. केंद्राने आपले उत्तर 5 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे असा आदेश न्यायालयाने दिला. देशातील सर्व मस्जिदींमध्ये मुस्लिम महिलांना मुक्त प्रवेश देण्यात यावा याबाबत आदेश देण्याची विनंती करणारी याचिका यास्मिनी जुबेर अहमद पिरजादे या महिलेने केली.